अहमदनगर जिल्ह्यात पावसाने दांडी मारल्याने पुन्हा एकदा टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू करण्यात आला असून 350 गावांना 395 टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे. अहमदनगर जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवल्याने दिवसेंदिवस टँकरची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात 350 गावातील 7.5 लाख लोकांना 395 टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे. मागील वर्षी पाऊस कमी झाल्याने तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली, त्यामुळे यंदा मे अखेर टँकरचा आकडा 850 पर्यंत गेला होता. जून जुलै नंतर पाणलोटात पावसाने हजेरी लावली. अकोले तालुक्यात चांगला पाऊस झाल्याने धरणांची पाणी पातळी झपाट्याने वाढली. दरम्यान इतर जिल्ह्यातही कमी अधिक स्वरूपात पाऊस पडला, त्यामुळे प्रशासनाने टँकर व छावण्या बंद करण्यास सुरुवात केली. गेल्या 15 दिवसांपूर्वी टँकरचा आकडा 350 पर्यंत खाली आला होता, आता तो पुन्हा वाढू लागला आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील 357 गावे व 2127 वाड्यांतील सुमारे 7,48,015 लोकांना 395 टँकरद्वारे पाणी पुरवठा होत आहे. त्यासाठी दररोज सुमारे 1,000 खेपा होतात. यात सर्वाधिक 60 टँकर पाथर्डी तालुक्यात सुरू आहेत. ब्युरो रिपोर्ट, ATV न्यूज, अहमदनगर.